भारतीय सैन्यातील शहीदांच्या पत्नीला 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक करून आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसाला तो लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. त्यामुळे जिथे पत्नी हयात नसेल तिथे कायदेशीर वारसाला सुद्धा हा लाभ मिळणार आहे. युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसंच देशातील सर्व क्षेत्रांतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमेत, चकमकीत, दहशतवादी हल्ल्यात तसंच देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातल्या सैनिकांच्या पत्नीला शेतीयोग्य 2 हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं 20 मार्च 2018 रोजी घेतला होता. पुढे या निर्णयात अशा अधिकाऱ्यांची पत्नी किंवा जवान अथवा अधिकारी यांचे कायदेशीर वारस असा बदल समाविष्ट करण्यात आलाय. ही जमीन देताना ती भोगाधिकार मूल्यरहित जमीन विना लिलाव देण्याची तरतूद करण्यात आली. हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी शासकीय जमीन वाटपासंदर्भातील 1971 नियमात बदल करणं आवश्यक आहे. त्या बदलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. हा निर्णय भारतीय सैन्य दल किंवा सशस्त्र दलांसाठी लागू असेल. ही जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. यामुळे आता भारतीय सैन्य अथवा कुठल्याही सशस्त्र दलातील शहीद सैनिक अथवा अधिकाऱ्यांच्या पत्नीला किंवा वारसाला 2 हेक्टर जमीन मिळू शकणार आहे. तसंच ही जमीन त्यांना देताना कुठल्याही प्रकारचं मूल्य आकारलं जाणार नाही. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.